आरंभ है प्रचंड है. भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो. धनराज घोगरे यांनी 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:13 हा फोटो फेसबुकवर पोस्ट केलाय आणि याच भेटीवरून एक चर्चा सुरू झाली आहे. असं म्हटलं जात आहे की पूजा चव्हाण प्रकरण आणि संजय राठोड कनेक्शन हे समोर आणण्यात धनराज घोगरे यांचा मोठा रोल होता. धनराज हे फडणवीसांना भेटले आणि चक्र फिरली. कशी ती या व्हिडिओतून आपण बघूयात. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही पाहताय लोकमत. तर हा फोटो धनराज यांनी पोस्ट केला आहे 11 फेब्रुवारीला. तोवर पूजा चव्हाण प्रकरणामध्ये कुणीच संजय राठोड यांचं नाव उघडपणे घेतलेलं नव्हतं. 12 फेब्रुवारीला भाजपच्या चित्रा वाघ यांनी उघड उघड संजय राठोड यांचं नाव घेतलं आणि त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर 12 तारखेलाच धनराज घोगरे हे फडणवीसांना पुन्हा भेटले, तेही सकाळी सकाळी. त्यांनी या भेटीचा फोटो सुद्धा फेसबुकवर पोस्ट केला होता. आणि आता तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की या नगरसेवकाची भेट ही इतकी महत्वाची का आहे. तर धनराज हे बाणवडीच्या प्रभाग क्रमांक 25 नगरसेवक आहेत. याहून महत्वाचं म्हणजे पूजा चव्हाण ज्या ठिकाणी राहत होती त्यापासून काही अंतरावरती धनंजय घोगरे हे राहतात. पुढची अपडेट म्हणजे घोगरे यांनी पूजाच्या घरातून लॅपटॉप चोरला असा आरोप शिवसेनेकडनं करण्यात आला. त्यामुळे धनराज घोगरे या नावाला इथे महत्व आहे आणि म्हणून घोगरे यांनी 11 आणि 12 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन आरंभ है प्रचंड है हे जे कॅप्शन दिलंय त्याला महत्व येतं. कारण या भेटीच्या दुसऱ्या दिवशी भाजपने संजय राठोडांचं नाव घेण्यास आरंभ केला होता. शिवाय महत्वाची बाब म्हणजे धनराज घोगरे हे तेच आहेत ज्यांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर 100 नंबरला फोन केला आणि घडला प्रकार पोलिसांना सांगितला होता. म्हणूनच चर्चा सुरू झाली आहे की धनराज घोगरे यांनी फेसबुकवर 11 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीसांच्या फोटोसोबत आरंभ है प्रचंड है हे जे काही लिहिलंय त्याचा अर्थ हाच होतो का की या भेटीनंतर ही सगळी चक्र फिरली. आमच्या प्रतिनिधी नेहा सराफ यांनी आज धनराज घोगरेंना गाठलं आणि त्यांना थेट याबद्दलचा प्रश्न विचारला. मात्र तेव्हा घोगरेंनी सांगितलं की देवेंद्रजींशी या मुद्द्यावरती काहीच चर्चा झाली नाही, फक्त फोटो काढला. त्यानंतर हे सगळी चर्चा आणि क्लिप्स व्हायरल झाल्या. मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा पुण्यात आले होते. तुमच्या पेजवर काही फोटो आहेत त्यांच्यासोबतचे, तर त्यांच्याशी भेटला होतात का आणि या मुद्द्यावर चर्चा झाली का? देवेंद्रजी आमचे नेते आहेत आणि नेते त्यांनी बोललं तर आम्हाला पण आवड असतो फोटो काढायचा त्यांच्याशी. बस तेवढाच विषय आहे त्यांच्याशी. काही नाही, काही नाही, काही चर्चा नाही. आता मग आरंभ है प्रचंड है या कॅप्शनचा अर्थ काय? देवेंद्र फडणवीस वानवडीतल्या नगरसेवकाला 11 तारखेला भेटतात आणि 12 तारखेलाच भाजप संजय राठोडांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करतं. हा निव्वळ योगायोग समजायचा का? तर समजायलाही हरकत नाही आहे. कारण चित्रा वाघ जसं म्हणाल्या तसं पूजा चव्हाण प्रकरणामध्ये नुसते योगायोगच आहेत, त्यापैकीच हा आणखी एक योगायोग आपण म्हणू. या सगळ्या घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ नक्की शेअर करा. राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.